अण्णा हजारे यांच्या मागण्यांसाठी उच्चाधिकार समिती नेमण्यात येणार आहे. अण्णांचं आंदोलन होणार नाही हा विश्वास गिरीश महाजन यांनी अहमदनगर इथं व्यक्त केलाय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या 30 जानेवारी पासून आपल्या कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. या निमित्तानं आज गुरुवारी सकाळीच माजी मंत्री आणि भाजपा सरकारमधील संकटमोचक गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धीमध्ये अण्णांची भेट घेत केंद्र सरकारनं नव्यानं दिलेला प्रस्ताव अण्णांसमोर सादर करण्यात आला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी आज झालेली चर्चा सकारात्मक असल्याचं सांगत अण्णांनी मागणी केलेले उच्चाधिकार समिती गठित होऊन तातडीनं निर्णय होणार आहे. त्यावरील नवीन प्रस्ताव उद्याच म्हणजे शुक्रवारी अण्णांना सादर केला जाईल. आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. या वयात अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री यांना काळजी आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शुक्रवारी केंद्राचा प्रस्ताव घेऊन स्वतः येतील याचे सूतोवाच महाजन यांनी केले. प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचाराचा महाजन यांनी निषेधही केलाय. आपल्या मागण्यांसाठी 30 जानेवारी तारीख दिली होती की मी उपोषणाला 30 तारखेपासून बसणार आहे आणि त्या संदर्भामध्ये मी स्वतः आमचे माननीय विखे पाटील साहेब, सुजय विखे पाटील आणि परवा देवेंद्रजी सुद्धा स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि अण्णांशी सविस्तर चर्चा केलेली होती. अण्णांचं जे म्हणणं आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये MSPच्या बाबतीमध्ये आहे. एक उच्च अधिकार समिती या संदर्भामध्ये व्हावी आणि त्यातून सगळे निर्णय व्हावेत सगळ्या विषयांवरचे असं अण्णांची मागणी होती आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काल माननीय देवेंद्रजी आणि मी दिल्लीला गेलो होतो. माननीय कृषी मंत्र्यांची भेट त्या ठिकाणी झाली, संबंधित मंत्र्यांची भेट झाली, सचिवांची भेट त्या ठिकाणी झाली आणि सगळी एक मिटिंग होऊन बैठक होऊन त्यामध्ये काही निर्णय झालेले आहेत. ते पत्र घेऊन ते प्रारूप घेऊन मी अण्णांकडे या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावर अतिशय पॉझिटिव्ह सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली. उच्च अधिकार समिती नेमण्याला प्रायोरिटी अण्णांच्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यातून सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि म्हणून त्या समितीमध्ये कुणाला घ्यायचं, शासकीय कोण राहील ते शासन ठरवेल पण तो इकडनं आपल्याकडून कोण राहील निमशासकीय अशासकीय सदस्य त्या संदर्भातही सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं की आज उद्यापर्यंत सगळे प्रारूप जे आहेत ते पक्क होऊन त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदय जे आमचे कृषी राज्यमंत्री आहेत ते या समितीचे अध्यक्ष आहेत. अण्णांना वेळ पडल्यास गरज भासल्यास ते स्वतः या ठिकाणी भेटायला येतील आणि माननीय देवेंद्रजी राहतील आणि या संदर्भामध्ये मला वाटतं अण्णांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या जवळपास आता मान्य झाल्यासारख्याच आहेत आणि हा प्रश्न आता मला वाटतं अण्णांच्या माध्यमातून हा अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीने हा सुटण्याच्या मार्गावर आता आहे. उद्या अंतिम पत्र घेऊन पुन्हा या ठिकाणी आम्ही येऊ आणि हा विषय मला वाटतं अण्णांचं उपोषण करायची वेळ अण्णांवर येणार नाही कारण अण्णांचं वय, त्यांची तब्येत बघता त्यांनी उपोषण करणे फार संयुक्तिक नाही. त्याची काळजी सर्वांना आहे, माननीय पंतप्रधानपणापासून अमित भाईंपासून सगळ्यांनाच त्याची काळजी आहे आणि म्हणून तात्काळ हा निर्णय मी या ठिकाणी करत आहोत.